नमस्कार, मी आहे श्रेया आणि आपण पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाइन न्यूज चॅनल। आज आपण आलो आहे भेटायला अर्चिता एंटरप्राइजेस याचे प्रोप्रायटर प्रशांत मोकल सरांशी। चला भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांची बिझनेस जर्नी। नमस्कार सर। नमस्कार। सर, आपलं जे हे अर्चिता एंटरप्राइजेस आहे त्याची स्थापना केव्हा झाली? 1995 साली झालेली आहे। अच्छा, हां। मग इतके 1995 साली तुम्ही त्याची स्थापना केली? हो हो, आम्ही स्वतः स्थापना केलेली आहे। अच्छा सर, हे अर्चिता एंटरप्राइजेस म्हणजे एक्झॅक्टली आपण काय म्हणजे काय करता या एंटरप्राइजेसच्या बॅनर खाली? हे अर्चिता एंटरप्राइजेस म्हणजे ह्या बॅनर खाली आम्ही हे करतोय की हाय सिक्युरिटी फेन्सिंग आहे। ओके। हा, मिलिटरी, एअरपोर्ट, BRC ह्या मोठ्या मोठ्या कंपनीजसाठी पूर्वी आम्ही सहाय्य करत होतो। आता ह्या लहान लोकेशनमध्ये पण करतायत, MSCB करते आहे, मोठ्या लहान लहान कंपन्या यूज करतायत, सोसायट्या यूज करतायत आता सिक्युरिटीसाठी। म्हणजे ज्यांना अशी हाय सिक्युरिटीची गरज आहे ते सगळेच करतात कारण त्याच्यासाठी त्यांना वॉचमॅन्स पण कमी लागतात। त्याच्यामुळे एका ठिकाणी फेन्सिंग टाकलं, एका वॉचमॅनमध्ये गेटवर वॉचमॅन ठेवला की सर्व ठिकाणी त्यांची सिक्युरिटी मिळून जाते त्यांना। सर, आपण जी हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करता आणि तुम्हाला बोललात की म्हणजे सगळ्याच हल्लीच्या कंपनीज हे करतात, मग ह्याची म्हणजे तुम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग करता की फक्त सेल्स, कसं काय आहे हे? आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पण पूर्वीपासून करतोय, सेल्स पण करतोय आणि इरेक्शन पण करून देतोय, त्यांना लावून पण देतोय, ह्या तिन्ही गोष्टी आम्ही करतोय। आमच्याकडे तेवढी मॅन पॉवर असते, आमचीच लोक जातात मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि साईडवर पण लावून पण देतात त्या लोकांना। सर, आता मी तुम्हाला विचारते की एखादा असा प्रोजेक्ट जो तुमच्या आठवणीतला प्रोजेक्ट आहे, लँडमार्क प्रोजेक्ट म्हणजे आमचा सिप्ला ह्या कंपनीसाठी आम्ही रेग्युलर ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतोय। हां, सर्व ठिकाणी त्यांचा नवीन प्रोजेक्ट झाला की ते आठवणीने आम्हाला बोलवणार की हा तुम्ही प्रोजेक्ट करा म्हणून। तर तुम्ही म्हणजे सिप्ला ग्रुप बरोबर कुठे त्यांचे प्रोजेक्ट जिथे जिथे असतील तिथे तिथे तुम्ही जाता? हो हो, तिथे तिथे त्यांचे प्रोजेक्ट चालू झाले ना, त्यांचं सिक्युरिटीची फेन्सिंग आली की आम्हाला ते लोक कॉल करतात। मग दमण असू द्या, सिक्कीम असू द्या, पाताळगंगाळा, कराड, सांगली, सातारा, कुठेही असू द्या, मग ते लोक जाऊन आम्हाला सांगतात की बा इथे जाऊ, फेन्सिंग करायचे, सर्वे करून या। आणि जसं आम्ही सांगू तसं ते लोक मग त्याच्यावर फेन्सिंग करायला सांगतात। म्हणजे ते तुम्ही डिसिजन मेकर आहात तिथे, तुम्हाला विचारल्याशिवाय ते काहीच करत नाही? हो हो, आम्हाला म्हणजे आम्हाला ते लोक एक एक्सपिरियन्स पर्सन म्हणून आमच्याशी घेणार की आम्ही एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही बोला, तुम्ही आम्हाला सजेस्ट करा कसं करायचं ते। सर, मला सांगा की तुमच्या ह्या प्रोडक्टची किंवा हे आपल्या अर्चिता एंटरप्राइजेसची स्पेशालिटी काय? स्पेशालिटी म्हटलं म्हणजे हाय सिक्युरिटी म्हणतात ना त्या टाईप, म्हणजे ही वायर कोण ऑर्डनरी पकडणी पण कट करत नाही, ती जवळ 8 ते 10 वर्ष टिकते, लाईफ देते, काय ही मेन स्पेशालिटी झाली। हा, कोणी तिला पास करून जात नाही, हा, म्हणून ती मिलिटरी आणि एअरपोर्टला वापरतात। सर, हे मिलिटरी आणि एअरपोर्टला आपण वापरतो हे मला कळलं, पण हे शिपिंग किंवा डॉकला वगैरे किंवा डेक्स क्रूज म्हणतो आपण जे क्रूज शिप असतात त्याच्यावर पण वापरली जाते का? हो हो, टेररिस्ट पाण्यामधून येऊ नयेत ना, म्हणून त्या सेफ्टीसाठी ते लोक क्रूज आणि ह्या सगळ्या ठिकाणी वापरतात। सर, जसं आपण बोललात की हे जे सिक्युरिटी सिस्टम आपल्याला एअरपोर्ट आणि मोठमोठ्या बॉर्डर सिक्युरिटीसाठी इम्पॉर्टंट आहे, तर तशी शिप आणि शिपिंगसाठी डेक, डॉक्स आपण म्हणतो, डेक्स क्रूज शिप्स असतात, त्याच्यावर पण इम्पॉर्टंट आहे का? होय होय, त्याच्यासाठी म्हणजे टेररिस्ट लोक पाण्यामधून पण हल्ले करतात, ते हल्ल्यानी वरती येऊ नये म्हणून त्या शिप आणि क्रूजवर पण ही डॉक्समध्ये पण इम्पॉर्टंट आहे, करतात। मग तुम्ही तिथे सुद्धा ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय? हो हो, करतो म्हणजे बऱ्याच आम्ही साऊथ आफ्रिकेच्या ज्या क्रूज आहेत, बोटी आहेत, मोठ्या व्हेसल्स आहेत, त्यांना पण आम्ही स्वतः येऊन त्यांच्या टायमिंगमध्ये करून दिलेले आहेत, डे नाईट करून।
म्हणजे ती लोक प्रत्यक्ष तुमच्याकडे येऊन तुमचा रेफरन्स घेऊन आणि तुम्ही ती मॅनपॉवर वगैरे सगळी इकडनं मॅनेज हो आमची मॅनपॉवर जाते त्यांच्या टायमिंग प्रमाणे ते डॉक्स मध्ये त्यांची व्हेसल लावतात त्या त्यांच्या टायमिंग मध्ये फटाफट फटाफट करून त्यांची व्हेसल परत त्यांना आउट करायची असते. अरे वा छानच. म्हणजे तुम्ही आता म्हणजे मी अक्षरशः भांबवूनच गेलेले हा हे ऐकून की तुम्ही आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारणारच होती की तुमची जी सर्व्हिस आहे ती फक्त मुंबई पुरतीच आहे का पण आता तुम्हीच मला बोललात तर तुम्ही ह्याबद्दल पण सांगाच. नाही ना आमची ही सर्व्हिस मी जसं मटेरियल सप्लाय करतो तसं सर्व्हिस पण आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये करतोय अप टू म्हणजे त्रिवेंद्रमचा एअरपोर्ट पण आम्ही केलेला आहे. हा तिकडे जाऊन लँग्वेज माहिती नसून सुद्धा मल्याळम लँग्वेज माहीत नव्हते तिकडे लँग्वेज कुठली आहे आम्ही फक्त केरला माहीत होता पण तिकडे माहिती पडले की मल्याळम लँग्वेज आहे मग तरीसुद्धा आम्ही दोन दोन महिने तिथे राहून त्यांची लँग्वेज हे करून आम्ही काम केलेलं आहे पूर्ण करून आलेलो आहोत. मग त्रिवेंद्रमचा एअरपोर्ट आहे त्याची बॉर्डर सिक्युरिटी सिस्टम जी फेन्सिंग आहे ती तुम्ही केली? हो आम्ही केलेली आहे पूर्ण आम्ही केली. म्हणजे तुम्ही ह्या फर्मशी रिलेटेड असतानाच तुम्ही भरपूर जग फिरलात सर. जग म्हणजे भारत तर नक्कीच पूर्ण भरलेलं आहे. खरंच. आणि नक्की जग पण फिरालच. बर सर आपली जी आता मी तुम्हाला म्हणते की हे जे जग चाललंय ते इंटरनेटचं जग आहे हल्ली बटन दाबलं की सगळं काम झालं मग त्या इंटरनेटचा आपल्या बिझनेसवर काही फरक किंवा काही फायदा झालाय का आपल्याला? फायदा म्हणावा लागेल पण दुष्परिणाम तसं नक्की नाही म्हणू शकत कारण फायदा म्हणजे असं काही कम्युनिकेशन एवढं फास्ट होत आहे की जे 8 दिवसांनी होणार 2 दिवसांनी होतं एका तासामध्ये होत आहे. हा एवढं फास्ट होत आहे म्हणजे टाइम आणि लेबर दोन्ही वाचतंय. दोन्ही गोष्टी वाचतायत टाइम लेबर पैसा सगळंच वाचतंय. हा म्हणजे इंटरनेटचा खरंच भरपूरात भरपूर फायदाच आहे. होय होय फायदा आहे नक्कीच. बिझनेस रन्स ऑन कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशनचं तर जग आहेच तर तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला कसं फेस करताय? कॉम्पिटिशन म्हणजे आता एवढे वर्ष असल्यामुळे की मटेरियलमध्ये आपण चोरी करू शकतच नाही कारण ती आपली म्हणजे आपण मनाची ठेवलेलंच नाही आहे पण कॉम्पिटिशनमध्ये वेळेला 2 पैसे कमी मिळाले चालतील पण चला आपला धंदा बिझनेस झाला पाहिजे आणि आज धंदा मागण्याची आम्हाला गरजच लागत नाही कारण एवढा बिझनेस असतो एवढ्या वर्षावरून त्यांना आम्ही चांगल्या सर्व्हिस दिल्यामुळे ते क्लायंट आमच्याकडे येतातच येतात ते आम्हाला सोडून परत जात नाहीच. तीच तर तुमची USP आहे की सिप्ला ग्रुपनी काही असलं तरी तुम्हालाच ते लोक हाक मारतात आणि हा एक म्हणतो ना आपण की हा एक विश्वास बसलाय त्यांना. विश्वास आहे आम्ही क्वालिटी मेंटेन करतो त्यांच्या मनासारखं त्यांना काम करतो सॅटिस्फॅक्शन हे म्हणता महत्वाचं आहे. आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे काम झालं पेमेंट दिलं की नाही तसं होत नाही आफ्टर सेल सर्व्हिस आणि क्वालिटी ही मेंटेन आम्ही करतो. बरोबर क्वालिटी मॅटर्स अ लॉट असं आपण म्हणतो. हो क्वालिटी मॅटर. बर सर प्रशांत मोकल सर स्वतः एक व्यक्तिमत्व आहेत अर्चिता एंटरप्राइजेस इतक्या वर्षापासून चालवत आहे आपण तर आपण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आपल्याबद्दल डिफाईन करा 2 शब्दात. डिफाईन म्हणजे आम्ही एवढंच सांगू शकतो आपला मराठी माणूस कुठेही कमी पडला नाही पाहिजे म्हणतात ना मराठी पाऊल पडते पुढे ते पडलंच पाहिजे. आणि सर स्वतः आपण आपल्या बिझनेस जर्नीबद्दल सांगा की तुम्ही पण म्हणजे डायरेक्ट ह्या फर्मला आलात की तुम्ही पहिले जॉब करायच्यात आपली बिझनेस जर्नीची सुरुवात कशी होती? माझ्या ग्रॅज्युएशन नंतर ना मी जवळजवळ 5 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. 5 वर्षानंतर आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्सच होतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्समध्ये हे आम्हाला एक ही कन्सर्टिना कॉईल म्हणून प्रकार फेन्सिंगचा आलेला. हा कन्सर्टिना प्रकार हा माहीतही नव्हता आम्हाला फेन्सिंगचा. फेन्सिंग आयटम म्हणून फक्त आम्ही कोट केलेलं. नंतर मग जेव्हा BPT चा चेअरमन होते त्यांच्या बंगल्याची फेन्सिंग होती त्याच्यात आम्ही ती बघितली अरे कुठेच मिळत नाही आम्हाला महाराष्ट्र आम्ही फिरलो कुठेही नाही आहे. आम्ही दिल्लीहून प्रोडक्ट मागवलं दिल्लीला बनवत होते झेलसिंगच्या काळामध्ये तर ते बनवत असताना आम्ही बोललो त्याच्यावर आम्ही आमच्या इथे आमच्या फॅक्टरीमध्ये जवळजवळ 9 महिने R&D केली आणि त्याची स्वतःची आम्ही मशीन स्वतः मॅन्युफॅक्चर तयार केली. हा म्हणजे मशीन तयार करून नंतर मग ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. हा ते आजपर्यंत आमचं चालू आहे प्रोडक्ट. आणि आता तुम्ही तुमची सर्व्हिस ऍट द बेस्ट लेवल प्रोव्हाइड करताय. यस यस नक्कीच. आणि त्रिवेंद्रमचा एअरपोर्ट केलं म्हणजे क्या बात आहे. बरं आणि ते सिप्ला ग्रुप मी सिप्ला ग्रुप तर विसरूच शकत नाही आता कुठलेही प्रोजेक्ट सिप्लाचे असतील म्हणजे मला कळणार की ती सिक्युरिटी जी फेन्सिंग लावली ती तुम्हीच करताय ते प्रशांत सरांनीच केलेली आहे. राईट सर आपले जे फ्युचर प्रॉस्पेक्ट काय आहेत? फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजे काय की म्हणजे मराठी माणसाप्रमाणे आपण पुढे मागे पडायचं नाही आहे पुढेच राहिलं पाहिजे.
आपला झेंडा नेहमी पुढेच फडकला पाहिजे. माळी माणसाचं पाऊल हे मागे गेलंच नाही पाहिजे आणि जाणारही नाही. खरी गोष्ट आहे ती, अत्यक्ष खरी, खऱ्यातली खरी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा वाणा की मी मराठी आणि आपण पुढेच राहणार. मराठी माणूस हा नेहमी पुढेच जातो, मागे कधीच जात नाही. आपल्याला मागे वळायची सवयच नाही, माहीतच नाही आहे, मागे पाऊल पडणारच नाही. खरी गोष्ट. तसं महाराज आपल्याला सांगितलेलंच आहे, मराठी पाऊल पडते पुढे. छानच. सर, आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना आपण एक शॉर्ट अँड स्वीट मेसेज द्या की मराठी लोकांनी फक्त पुढे यायचं, मागे बघायचं नाही. आपला मराठी माणूस हा मराठीच राहिला पाहिजे. हा, मराठी भले परदेशात गेला तो मराठीचा झेंडा फडकवूनच पुढे राहील. आज आपण भेटलो प्रशांत मोकल सरांना, जे अर्चिता एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आहेत. त्याचबरोबर ते भारतभर फिरलेत. त्यांनी बॉर्डर सिक्युरिटी सिस्टम फेन्सिंग, जे म्हणतो आपण, जे मोठ्या प्रमाणात आज आपल्या देशाला गरज आहे, त्याचं पूर्णपणे ते मेहनत करून सॅटिस्फॅक्शनने सगळ्या लोकांना देतात. त्यांची स्पेशालिटी म्हणजे सिप्ला ग्रुप. आणि त्याचबरोबर त्यांनी त्रिवेंद्रम एअरपोर्टची फेन्सिंग केलेली आहे. खरंच सर, आम्हाला ऐकून, तुमची मुलाखत घेऊन, ॲज अ मराठी व्ह्यूअर आणि महाराष्ट्रीयन, मी महाराष्ट्रीयन टीममधून मी श्रेया आपलं थँक्यू म्हणते. आभारी आहोत. नमस्कार.